prison. Find cofactor of matrices. अपने काय करा उद्योग कोफॅक्टर आणि हे घेऊया त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन घेऊया कारण हा इम्पॉर्टंट पार्ट एक राहिलेला आपला कोफॅक्टर ऑफ मॅट्रायसेस काय असतो कोफॅक्टर ऑफ मॅट्रायसेस झाले तुम्हाला हे कोफॅक्टर ऑफ मॅट्रायसेस मायनस वन रेज टू आय प्लस जे इंटू मायनर सी डॉट ई एफ डॉट म्हणजे काय म्हणतो आपण याला कोफॅक्टर ऑफ मॅट्रायसेस सी एफ इज इक्वल टू काय असं मायनस वन रेज टू आय प्लस जे इंटू मायनर डिटेल्स मध्ये लिहिले आहे सी एफ म्हणलं सी एफ ऑफ ए आय जे इज इक्वल टू मायनस वन रेस टू आय प्लस जे इंटू मायनर ऑफ ए आय जे हा फॉर्म्युला ओके सी एफ ऑफ ए आय जे इज इक्वल टू मायनस वन रेस टू आय प्लस जे इंटू मायनर ऑफ ए आय जे आता मायनर म्हणजे काय असतो या टू चा मायनर काय असेल एनी वन प्लीज टेल मी द मायनर ऑफ टू जस्ट टू हा here is also 2 here is also 2 but we have to find the minor of minus 11 minus 11 yes sir okay mundu mundu add sign okay theek hai kay karto apan minor kadaycha mi kay karaycha baka he purna total delete karaycha je rahata te element ghet tela kay manaycha minor manaycha minor of a11 asel to kay asel minor of a11 karane ta a chi value kay 2 hai na a11 chi value 2 hai कारण 1-1 हजार तर काय असतो तिथली पोझिशन असते पोझिशन जे आपण A11 म्हणतो ना ते काय पोझिशन आहे ह्या टू ची म्हणजेच काय बघा मिनिट हे क्लिअर करतो ओके मायनर ऑफ ए आय जे पण डायरेक्ट फाइंड करूया सी एफ ऑफ ए आय जे म्हणजे काय असणार आहे सी एफ ऑफ A11 cf of 1 याचा अर्थ काय असणार आहे कोफॅक्टर ऑफ पोझिशन A11 ती काय पोझिशन 2 आहे इन ब्रॅकेट काय करूया 2 घेऊया हे 2 लिहूया हा मायनस 1 रेस्ट आय प्लस जे काय येणार आय प्लस जे इथं किती आहे आय प्लस जे 1 प्लस 1 मी काय येतं 2 येतं इथं ओके नेक्स्ट मायनर ऑफ A11 मायनर ऑफ A11 घेणार म्हणजे काय करणार हा रो आणि हा कॉलम डिलीट करायचा हे दिसतं नाही तर 1-1 आहे जर तर 1-1 डिलीट करा रिमेनिंग पार्ट लिहून घ्या याच्यामध्ये 7-9-2-1 करा सॉल्व्ह हा डिटर्मिनंट मायनस 1 चा स्क्वेअर काय तो प्लस वन इथे लहान घेतलं चालते मग प्लस 1 डायरेक्ट सिम्प्लिफाय कराय 7 × 1 काय असतं 7 मायनस 9 × 2 काय 18 इज इक्वल टू मायनस 7 त्यानंतर नेक्स्ट सी एफ ऑफ A12 म्हणजे काय असणार आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम किती येतो 3 आहे त्याचा मायनर घ्या म्हणजे को फॅक्टर इथे काय असणार आहे मायनस इलेव्हन येणार करेक्ट करेक्ट नंतर मायनस 11 म्हणलं इथं मायनस 7 झालं असं ओके बघा A12 घेतोय आपण म्हणजे काय असणार मायनस 1 रेस टू 1+2 म्हणजे काय येणार 3 येणार 1+2 काय असेल 3 इंटू मायनर ऑफ दिस 3 मायनर ऑफ 3 म्हणजे काय असणार फर्स्ट रो फर्स्ट सेकंड कॉलम डिलीट करा काय राहते बघा 5-2-9-1 करा सिम्प्लिफाय मायनस 1 चा क्यूब काय असतो
माइनस माइनस वन. ओके इन ब्रैकेट सॉल्व करा, 5 इनटू 1 5 माइनस 9 इनटू 2 काय ते 18. आता हे माइनस 13 माइनस 1 काय होणार, प्लस 13 होणार. ओके 13. ओके नेक्स्ट घ्या, सी एफ ऑफ ए 13. ए 13 म्हणजे किती आहे, 4 आहे. 1 प्लस घ्या तर 1 3 फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे मायनस 1 रेस टू 1 प्लस 3 काय ते 4. म्हणजे काय राहणार, फर्स्ट रो फर्स्ट लास्ट कॉलम डिलीट करा, राहिलेलं काय 5 7 2 2. खाली घेतो मायनस 4. आता हे मायनस रेस टू 4 चं काय होणार, प्लस होणार आहे. द्या सोडून मग आता इथलं सॉल्व्ह करा, 5 इंटू 2 काय होणार 10, मायनस 14 इज इक्वल टू मायनस 4. आता मला फाइंड करून व्हॅल्यू सांगा पटपट राहिलेल्या. ए 21 ची व्हॅल्यू सांगा, ए 22 ची सांगा, ए 32 ची सांगा, सॉरी ए 23 ची सांगा. सॉल्व्ह करा. ए 1 ए 21 ची 5. एक मिनिट, ए 21 ची किती, 5. ए 22 ची मायनस 6. मायनस 6 2. ए 23 ची 2. ए 31 ची 6. ए 33 म्हणायचं त्याला, 33 म्हणायचं, 31 नाही म्हणायचं, 31 म्हणायचं, ते वेगळा अर्थ होतो 33 म्हणल्यानंतर. सर ए 31 ची किंमत मायनस मायनस 1 5 सर, ए 21 ची, ए 21 ची मायनस 5 होते का प्लस 5 होते, मायनस 5 सर. ए 21 चेक करू आपण, ए 2 आणि 1, हा 2 आणि हा 1 डिलीट केला, 3 4 2, प्लस येणार की हो, कारण हा मायनस येतो आणि ह्यातला इथला मायनस एक असणार ना आपला अगोदरचा मायनस. कुठ जायचंय ग, म्यूट करा. बरोबर आहे, 5 प्लस 5 होणार, कारण आपलं रेग्युलरचं 2 1 चा एक मायनस असणार नाही, मायनस 1 रेस टू 4 च. बरोबर बरोबर आहे. ए 31 किती येतो, मायनस 1 मायनस 1. ओके अजून सर, ए 31 6 येत आहे, एकच 6 आणि एकच मायनस 1. ओके आय विल चेक ए 31 थर्ड रो फर्स्ट कॉलम, इफ यू डिलीट 3 × 9 = 27 मायनस 28. नाही आपण काय करणार, ह्याची व्हॅल्यू येते मायनस 1 येते, मी 3 1 घेतलं, मायनस 1 येते की हो, मायनस 1 येते सर. करेक्ट आहे, मायनस 1. 6 वाले चेक करा तुमचे असत. हा नेक्स्ट ए 32 मायनस 2 प्लस 2 येते सर. हो असं नाही वाला पहिला, ऐसा हे चुकू नका साइन, प्लस 2 येते सर, प्लस 2. बर ठीक आहे, जास्त नंतर आपण जे आहे ते 2 आले तर 2 घेऊ, आपण चेक करू तरी पण मायनस 2 आलं. बर मी सॉल्व्ह करतो, थांबा, एकाचं प्लस आणि एकाचं मायनस, दोन तर पॉझिटिव्ह दोनच आहेत. 3 2 थर्ड रो आणि सेकंड कॉलम इफ यू डिलीट फॉर सॉल्व्ह, 9 × 2 = 18 मायनस मायनस 1. 1 मिनिट, 3 and 2 डिलीट केलं काय ते 18 मायनस 5 × 4 20 हे काय ते मायनस
आणि इथला आलेलं मायनस प्लस प्लस टू बरोबर आहे ना. थ्री टू काय होतं फाईव्ह येत आहे. हा येस सर. प्लस टू. प्लस टू इज करेक्ट आन्सर. मायनस प्लस चुकू नका रे. ए थ्री थ्री च मायनस वन येते. मायनस वन सर. मायनस टू. मायनस ए थ्री थ्री मी शकतो पंधरा मायनस वन किंवा प्लस वन येते. मायनस वन किंवा प्लस म्हणजे इथं प्लस वन येते व्हॅल्यू आणि मायनस मायनस वन येते. Yes, minus 1 is correct answer. This is the cofactor of matrix. Check kara bar raha answer tumche je ahet na je check karun gya barobar aahet he answer sarv. Cofactor of matrices. झालं का लिहून? यस सर. नेक्स्ट घेऊया. सेकंड घ्या. ई इज इक्वल टू फाइंड करो कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. आता याच्यामध्ये फॉर्म्युला लिहायचं नाही बरं. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स शॉर्ट मध्ये कसं जायचं बघा. मॅट्रिक्स कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स कोफॅक्टर ऑफ ए आय जे म्हणा फक्त. कोफॅक्टर ऑफ ए आय जे इज इक्वल टू मायनस वन रेस टू आय प्लस जे इज इक्वल टू इन टू मायनर ऑफ ए आय जे. Minor of Aij. कसं घ्यायचं बघा. सी एफ ऑफ ए आय जे सी ई एफ ऑफ ए वन वन इज इक्वल टू तर फर्स्ट काय असतं बघ. काय असणार फर्स्टला प्लस मायनर ऑफ काय असणार आहे ए वन वन सॉरी मायनर ऑफ ए वन वन म्हणजे काय असणार आहे. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करा. जे पार्ट राहतात ते घ्या. थ्री फाईव्ह इज इक्वल टू सॉल्व्ह करा. त्यानंतर नेक्स्ट ए वन टू. आता इथे काय असतं मायनस प्लस मायनस प्लस मायनस करत जायचं. म्हणजे तू मायनस वन रेस टू आहे ना इथे घेतो ना आपण ए आय प्लस जे. याचा काय प्रॉब्लेम येत नाही. डायरेक्ट सॉल्व्ह केलं तर मी तर फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर काय राहते हो टू टू नाईन फाईव्ह इज इक्वल टू. त्यानंतर घ्या ए वन थ्री. आता हा प्लस मायनस परत काय असणार प्लस. अल्टरनेट करत जायचं फक्त बा कारण ते सॉल्व्ह करायला प्रत्येक वेळेस गरज नाही आहे. डायरेक्ट शॉर्ट मध्ये जायचं. फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा. टू वन टू थ्री घ्या इथं. त्यानंतर नेक्स्ट ए टू वन प्लस आहे का इथं परत काय करायचं मायनस करायचं. ए टू वन ए टू आणि वन डिलीट करा. थ्री वन थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह. त्यानंतर ए टू टू ए टू टू इथं मायनस आहे म्हणलं इथं काय येणार हो प्लस येणार. ए टू टू म्हणजे बघा सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करा. फोर वन टू फाईव्ह फोर वन असं मांडून घ्या. दोन मिनिटात सॉल्व्ह होते एक्झाम्पल. सी एफ ऑफ ए टू थ्री आता इथं काय होतं बघायचं प्लस आहे मग इथं काय असेल हो मायनस. घ्या मायनर ऑफ ए टू थ्री. टू थ्रीचा मायनर घ्या. सेकंड रो आणि थर्ड कॉलम डिलीट करा. फोर थ्री टू थ्री इक्वल टू ए थ्री वन. आता इथं माणसं म्हणले तर काय येणार प्लस. थ्री वन थ्री वन वन नाईन सी एफ ऑफ ए थ्री टू. ए थ्री आणि टू डिलीट करा. थ्री आणि टू डिलीट केल्यावर फोर टू इथं काय असणार मायनस. इथं प्लस म्हणलं इथं मायनस तोपर्यंत इकडे विसरून गेलो. थ्री आणि हे टू डिलीट केलं फोर टू वन नाईन वन नाईन ए थ्री टू. त्यानंतर नेक्स्ट काय ए थ्री थ्री काय येणार परत प्लस.
डिलीट करा काय राहते 4231 3 1 करा आंसर फाइंड पट 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 सॉरी आंसर फाइंड करें समजला शॉर्टकट कसं यूज करायचं काय करणार प्लस माइनस प्लस माइनस प्लस माइनस प्लस माइनस करत राहायचं म्हणजे माइनसचा प्रॉब्लेम येत नाही सॉल्व केलं की त्याला माइनस देत राहा परत सॉल्व करा फास्ट एक 2 मिनिट्स घ्या 2 ते 3 मिनिट्स पहिले माइनस 22 झालं सर हॅलो सर झालं का सर यस सर सांगते मला आन्सर यस -22 -22 8 8 4 4 -12 -12 -12 -6 -6 -6 ना 4 × 3 = -26 ओके नेक्स्ट 26 34 मी कॉल केलाय तर
आवाज येत नाही सर. हॅलो सर. हा एकच मिनिट कॉल. रूल्स ऑफ कन्वर्टिंग मॅट्रिक्स इन टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. सिम्पल मॅट्रिक्स कोणता असेल तर आपल्याला काय करायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याचा रूल आहे आणि ह्या रूलवरतीच काय करायचं आपल्याला कम्प्लीट एक्झाम्पल करायचं, सॉल्व्ह करायचं. गिव्हन मॅट्रिक्स कन्वर्ट इन टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. 2x2 असेल तर 2x2 मध्ये कन्वर्ट करा, 3x असेल तर 3x3 मध्ये कन्वर्ट करायचं. इम्पॉर्टंट आहे बरं काही समजून घेऊ व्यवस्थित, कारण याच्यावरती एक्झाम्पल असणार आहे तुमचे. पहिले मॅट्रिक्स कसं असतो बघ, सपोज ए इज अ मॅट्रिक्स मी कन्सिडर केलं, A11, A12, A13 and so on. एक मिनिट जास्त घेतो जरा. एकदा हे रूल समजलं ना तुम्हाला परफेक्ट, एक्झाम्पल्स सॉल्व्ह होतील आणि त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आपल्याला फक्त. A11, A12, A13, A14 and so on. A21, A22, A23, A24 and so on. A31, A32, A33, A34 and so on. Last one, A41, A42, A43, A44 and so on. ओके, आता कसं सॉल्व्ह करायचं बाबा, फर्स्ट काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये, हा जो मॅट्रिक्स आहे कशामध्ये कन्वर्ट करायचा आपल्याला, हा मॅट्रिक्स डोळ्यासमोर ठेवायचा आपल्याला, काय कन्वर्ट करायचा, कशामध्ये कन्वर्ट करायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स हा काय कोणत्या असू द्या, 3x3 मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं, सॉरी 3x3 नाही कोणते असू दे इकडं, अँड सो ऑन 0, 0, 1 अँड सो ऑन अँड सो ऑन काय असेल ते. ओके, या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, हा जो मॅट्रिक्स आहे कन्वर्ट इन दिस मॅट्रिक्स दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. एकच प्रोसेस सर्वांनी काय करायचं, यूज करायचं. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जर करत गेला वेगळ्या मेथडनं, तुमच्या 12th मेथडनुसार, तर हे पॉसिबल नाही. तुम्हाला एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायला कमीत कमी 3 to 4 पेजेस लागतील. मग मी काय म्हणतो समजते का, ज्यावेळेस हे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायला जात घ्याल हे एक्झाम्पल, ओके, तर सॉल्व्ह करताना काय करा, मी जे सांगतो ते रूल यूज करा. असं मी म्हणत नाही की तुम्ही सॉल्व्ह करता ते तुमचे रूल चुकीचे आहेत असं म्हणणार नाही मी, फक्त मी काय असं म्हणतोय, कारण तुम्ही जर तुमचे 12th जर रूल यूज केले तर काय होणार माहिती आहे का, एक्झाम्पल जे एक्झाम्पल एका पेज मध्ये संपणार आहे ते एक्झाम्पल तुम्हाला 3, 3, 4, 4 पेज झाले तरी आन्सर मिळणार नाही. कारण का, तर तुम्ही 12th मध्ये कोणता रूल यूज केला असतो, तुम्ही ज्यावेळेस रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करत असाल तर होल त्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही काय करता, रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करता ना, दोन्ही मिक्स केले तुम्ही यूज? नो सर दोन्ही केलेत सर. हा दोन्ही केलेत, पण तुम्ही एकाच एक्झाम्पल मध्ये दोन्ही यूज केलेत का आतापर्यंत? नो सर. हा 12th मध्ये काय करतो आपण, जर तुम्ही रो यूज केलं तर कंटिन्यूअस. हा हा बोला काय झालं, तुम्ही जर रो यूज केला असेल तर ते होल एक्झाम्पल रो ट्रान्सफॉर्मेशनच सॉल्व्ह करता, आणि जर तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज केला असेल तर टोटल एक्झाम्पल कशामध्ये सॉल्व्ह करता, कॉलम मध्ये सॉल्व्ह करता. तर त्या मेथडने हे पॉसिबल नाही आहे, म्हणजे पॉसिबल आहे पण ते किती पॉसिबिलिटी, तुम्हाला एक 4-5 पेज घालवल्यानंतर ते आन्सर येऊ शकतं. जर तुम्ही एकच यूज करत, मला फक्त रोज ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे आणि आपल्याला एक्झाम्पल या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, ते पॉसिबल होत नाही. आता तुम्ही एक्झाम्पल बघितले तुम्हाला समजून येईल कसं आहे ते.
ओके म्हणजे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ट्वेल्थ मधलं एक तेवढी गोष्ट काय करायची मागं ठेवायची आपल्याला काय करायचे दोन्ही युज करायचे नॉट वन दोन्ही मिक्स दोन्ही पण आपल्याला ऍट अ टाइम युज करायचे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पण युज करायचं आणि रो ट्रान्सफॉर्मेशन फक्त मी काय सांगितलंय एका ऑपरेशनला एकच एक तर रो युज करा नाहीतर एक तर कॉलम युज करा दोन्ही नाही युज करायचं त्यावेळेस वी हॅव टू युज ओनली वन ट्रान्सफॉर्मेशन ऍट अ टाइम बट इन वन एक्झाम्पल वी हॅव टू युज रो ट्रान्सफॉर्मेशन ऑल्सो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करता म्हणजे एक कन्वर्ट करता एखादा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये तर त्यावेळेस आपण काय करणार आहोत दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन युज करणार आहोत रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बट वन रूल लक्षात ठेवायचा कधी पण कोणता रूल की आपण एकाच वेळेस ते नाही युज करू शकत एका एक्झाम्पलमध्ये युज करायचे आपल्याला पण एका वेळेस नाही मग तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन पण घेताय आणि त्याच ह्याला ऑपरेशनला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पण घेताय ते पॉसिबल नाही आहे ओके आपण दोन्ही पण युज करणार आहोत रूल लक्षात ठेवा नाहीतर कसं होतं म्हणजे तुम्ही म्हणणार नाही मग आम्हाला असं सॉल्व करायचं आहे यू हॅव ट्राय नो प्रॉब्लेम ट्राय करा आणि मला आन्सर कधी येते तेवढं सांगा फक्त त्यामुळे काय करायचं लक्षात ठेवता स्टेप बाय स्टेप जायचं चेंज करायचं नाही स्टेप चेंज केली की तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायला वेळ लागणार आणि तुम्ही मॅट्रिक्सला टाइम घालला की पुढचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह होणार नाहीत बाकी चॅप्टरचे ते सोपे असतात कमी टाइममध्ये सॉल्व्ह होतात हे त्यांना हे सोपे असतात पण ह्याला वेळ भरपूर लागतो सॉल्व्ह व्हायला तुम्ही जर नाही गेला स्टेप बाय स्टेप तर मग अजूनच तुम्ही वेळ वा फर्स्ट स्टेप मेक हे आणि हे दोन्ही डोळ्यासमोर ठेवा काय वाटतंय बघा ए वन वन इज इक्वल किती पाहिजे लो वन पाहिजे हे तर वन आहे म्हणजे आपलं ए वन वन इज इक्वल काय आणायचं वन आणायचं सिम्पल झालंय एक पहिला रोल झाला ए वन वन इज इक्वल टू वन आणायचं मेक ए वन वन इज इक्वल टू वन बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन रूल्स ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन दॅट इज वी हॅव टू आर वन मायनस आर टू इफ वी यूज आर वन अपॉन फोर थ्री टू वन इन स्केलर क्वांटिटी वी हॅव टू डिवाइड आर वन अदरवाइज सी वन नो प्रॉब्लेम म्हणजे काय करायचं आपल्याला ते ए वन वन आहे त्या ठिकाणी वन आणायचं तुम्ही त्यासाठी सबट्रॅक्शन करा ऍडिशन करा डिव्हिजन करा ओके मल्टिप्लिकेशन नका करू कारण ते येणार नाही वन तसं त्याला खूप वेळ लागेल ओके डिव्हिजन सगळ्यात सोपं काय सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन करायचं किंवा ऍडिशन करायचं सपोज एक व्हॅल्यू प्लस आहे इथं प्लस फोर आणि इथं मायनस फाईव्ह आहे काय करावं लागेल त्यांचं ऍडिशन घ्यावं लागेल ना वरती वन आणण्यासाठी व्हॅल्यू ओके म्हणजे काय करायचं आपलं ए वन वन इज इक्वल टू वन आणायचं आहे बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन फर्स्ट स्टेप समजली हो सर इज इक्वल टू वन बाय युझिंग रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऍडिशन सबट्रॅक्शन कोणत्या रूल युज करा फक्त इथं वन आणा कारण आपल्याला इथं वन पाहिजे ना तुम्हाला जर वाटलं असलं बाबा इथं वन 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 आहे आणि इथं टू टू आहे तर तुम्ही डायरेक्ट ह्या टू ला झिरो करू नका स्टेप बाय स्टेप जायच सपोज तुमच्या बाबा वन 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 आहे आणि इथं टू 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 आहे मग तुम्ही काय करणार माहिती ह्या वन वरनं डायरेक्ट हे झिरो करणार तर तसं आपल्याला रूल युज करायचं नाही आपल्या हा या रूलनं जायचं रूल म्हणून जर गेला तुम्ही तर एक्झाम्पल लवकर सॉल्व्ह होईल आणि मिस्टेक होण्याचे चान्सेस काय असेल रिअर असतील पॉईंट पॉईंट मध्ये असेल पण तुम्ही जर कोणता न रूल युज करता हा डायरेक्ट सॉल्व्ह करायला घेतलं एक्झाम्पल हा सर हे सोपं जाते लगेच सॉल्व्ह हे लगेच झिरो होतात पण हे लगे होतील झिरो पण पुढे तुम्ही कोणता रोल युज करणार तेच समजणार नाही तुम्हाला मग कसं सॉल्व्ह करायचं ते समजणार आणि मायनस वन आलं तर तुम्ही त्याला मायनस वन ला जर प्लस वन मल्टिप्लाय केलं तरी काय होतं सॉरी मायनस वन ला मायनस वन मल्टिप्लाय करायचं प्लस होतं एक जणांनी क्वेश्चन विचारलेला जर मायनस वन आलं या ठिकाणी नॉट प्रॉब्लेम तुम्ही मायनस वन ला काय करा मल्टिप्लाय घ्या आर वन किंवा मायनस वन आर वन ला मल्टिप्लाय करा किंवा मायनस वन सी वन ला मल्टिप्लाय करा नॉट युज एनी ट्रान्सफॉर्मेशन हिअर मायनस प्लस करता येईल काय प्रॉब्लेम आहे फक्त वन आणणं महत्वाचं आहे ओके आपलं पहिलं झालं तर सेकंड सेकंड काय करायचं बघा खाली यायचं इकडं वन मिनिट इज इक्वल टू झिरो काय म्हणतोय बघा इथं खाली किती असू द्या आता ह्या वनच्या खाली काय सगळे झिरो झिरो जायचं ना म्हणजे हे जे इज इक्वल आपल्याला काय करायचं झिरो 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 करायचं ना बाय युझिंग काय करणार तुम्ही तर रो ट्रान्सफॉर्मेशन ना
कारण आता मी तो वन आणलेला आहे, तर किंवा कोणती व्हॅल्यू असेल त्यातनं फक्त त्याला मल्टिप्लाय. सपोज तुमच्याकडे बघा इथं वन आले, इथं फोर आहे, फाईव्ह आहे, सिक्स आहे, काय करणार हे झिरो आणण्यासाठी? फोर कोणता रोल युज करणार हे फोर झिरो आणण्यासाठी? रो ट्रान्सफॉर्मेशन. हा, आता सपोज इथं काय आर टू, आर टू वरती मायनस काय करणार हो, फोर आर वन झालं. तुम्ही ज्यावेळेस इथं वन आणता ना, हे एक्झाम्पल सॉल्व्ह झिरो करायला खूप सोपं आहे. कधी म्हणतोय बघा मी, जर तुम्ही इथं जर तुमच्याकडे वन असेल तर हे दोन्ही झिरो करायला खूप सोपं आहे. काउंट समजलं बघा मी, तुम्ही जर इथं वर आणलं तर हे बाकी झिरो करायला खूप सोपे. काय करायचं, ही जी व्हॅल्यू ना फक्त ह्याला मल्टिप्लाय करा. आता तुम्हाला इथं फाईव्हच्या ठिकाणी झिरो करायचंय, कसं फाईव्ह झिरो करता येईल? हा आर थ्री आहे, मायनस काय करायचं, ह्या वनला फाईव्ह न मल्टिप्लाय करा. फाईव्ह आर वन झालं, फाईव्ह मायनस फाईव्ह झिरो. तुम्हाला तर हा झिरो करायचाय, काय करता येईल? आर फोर मायनस सिक्स आर वन झालं झिरो. झालं बघा, समजलं काय करायचं ते, हे कसे झिरो करायचे. एक्झाम्पल मध्ये आपण घेणारच आहोत अजून, फक्त रूल कसे युज करायचे सांगतो आहोत तुम्हाला. हे वन ए वन वन इज इक्वल टू वन आलं की हे बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव टू मेक ए टू वन, ए थ्री वन, ए फोर वन इज इक्वल टू झिरो. सेकंड रोल बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन, आर टेल तो म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन ना, बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव to make a21, a31, a41 and so on is equal to 0. samajla second rule samajla. pehla rule apna itha a11 is equal to 1, second rule kya hota apla a21, a31, a41 and so on hi kiti asu de 0 karayche by using row transformation. second step zali hi ka asnare first step, हे काय असणार आहे सेकंड. आता नेक्स्ट थर्ड, इज इक्वल टू झिरो. कोणतं युज करायला लागले तो, हे तुम्हाला व्हॅल्यू झिरो करायचे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सीटी, बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. इथं वन आहे म्हणलं की तुम्हाला हे झिरो करता येईल, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन युज करायचं. सपोज वन आहे, इथं फोर आहे, इथं फाईव्ह आहे, इथं सिक्स आहे, काय करता येईल? सी टू च्या ठिकाणी सी टू आपल्याला झिरो करायचं, तर सी टू मायनस फोर सी वन, त्यानंतर सी थ्री मायनस फाईव्ह सी वन, सी फोर मायनस सिक्स सी वन झालं. हे वन युज केलं की हे झिरो होतं. आणि या वेळेनं जायचं नसेल तर काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही जर हे सॉल्व्ह करायला घेतलं तर परत इथं व्हॅल्यू मिळतेच असं होतं. मग त्यामुळे हे झिरो करा अगोदर, नंतर हे झिरो करा. तुम्ही हे झिरो करून जर हे झिरो करायला गेलं तर प्रॉब्लेम येतो. तसं नका करू, इथं वन आणलं की हे पहिले झिरो करा रो ट्रान्सफॉर्मेशन, कारण परत तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करताना फक्त इथं चेंज होईल, या ठिकाणी चेंज होणार नाही, कारण इथं ऑलरेडी हे झिरो 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 आहेत ना. त्यामुळे ह्या व्हॅल्यू काय असतील, आहे तशा असतील. त्यामुळे रूल उलटच उलट करू ना, बघतो मी जसं देतो ना तसंच घ्या. हे तिसरा झाला थर्ड. थर्ड रूल काय बघा, बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव टू मेक ए वन टू, ए वन थ्री, ए वन फोर अँड सो ऑन इज इक्वल टू झिरो. बघा, ए वन टू, ए वन थ्री, ए वन फोर इज इक्वल टू झिरो झालं, म्हणजे आपला कोणता पार्ट झाला हो, हा पार्ट झाला का? येस सर. आता राहिला तर आपण सेकंड, इथं आपल्याला काय करायचं, वन आणायचं. वन कुठं आणायचं एक्झाम्पल मध्ये? आता कोणतं वन आणायचं? ए टू टू इज इक्वल काय आणायचंय? वन आणायचंय. वन इज इक्वल टू वन. मेक ए टू टू इज इक्वल टू वन. फाईव्ह पॉईंट काय असणार आहे परत? वाईस वर्षा. वाईस वर्षा म्हणजे कसं, जे रूल आपण वरती युज केले ते सेमच. हे काय करणार, झिरो इज इक्वल टू झिरो बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन यस. त्यानंतर नेक्स्ट हे असेल बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, ह्याला काय करायचं, झिरो बनवायचं.
इज इक्वल टू झिरो. त्याला काय करणार आहे आपण, यूज करणार आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सीटी. हे झाले फर्स्ट स्टेप, सेकंड, थर्ड. इथं काय असेल परत फोर्थ, तुमचे हे काय असणार आहे फाईव्ह आणि हे काय असणार आहे सिक्स. आणि बाकीचे काय सेम असणार ना परत, वन टू थ्री, वन टू थ्री, वाईस वर्षा करत जायचं, वन टू थ्री, फोर फाय सिक्स, सेवन एट नाईन टेन असं करत जायचं. समजले मेथड? काय डाऊट असेल तर विचारायच्यावरती. आपलं का घेतं ते समजलं अगोदर. आपलं काय करायचं, गिव्हन मॅट्रिक्स कन्व्हर्टेड इन आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, आपलं आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय करायचं, मॅट्रिक्स हा कन्व्हर्ट करायचा. त्यासाठी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन युज करायचे. पण ते कसे युज करायचे, कसे पण नाही युज करायचे, दिलेत म्हणून नाही युज करायचे, स्टेप बाय स्टेप जायचं. तर ते लवकर सॉल्व. एनी डाऊट? ओके, राईट डाऊन. हा बोला. आडवा असतं ते रो असतं ना? हा, आपण खाली चाललो ना, खाली करत करत चाललो तर ते रो ट्रान्सफॉर्मेशन, उभं करत चाललो तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. नाही, हे जे मी ऑपरेशन्स लिहिले तो, हे ऑपरेशन्स लिहिलेत, काय करायचं ते लिहिलेलं आहे, ते रो आहे म्हणून लिहिलेलं नाही. मला हे रोच आहेत, हे आडवे आहेत, ते रो आहेत, हे आपण ऑपरेशन्स लिहिले बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि उभं ज्यावेळेस आपण करत जाणार ते काय असणार, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असणार. ते काय आहे परत, बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता तुमचे इकडे जर झाले असेल तर हे तुम्हाला झिरो वन करायचं असेल तर काय करणार, हे बघा व्हॅल्यू झिरो, ह्यातून मायनस करून बघा, यातून हे व्हॅल्यू मायनस करून बघा. होत नसेल तर लास्ट टर्म आहेत ना, लास्ट आलेला असेल जवळजवळ, एंडला आलेला असता, मग त्यावेळेस जी व्हॅल्यू आहे तिनं डिवाइड करायचं, सोपं जातं मग त्यावेळेस लास्ट. झालं सर. झालं. एक्झाम्पल घेऊ आपण याच्यावरती एक. येस सर. ठीक आहे, इथंच घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल लगेच. रूल लक्षात ठेवा, ए वन वन, मेक ए वन वन इज इक्वल टू वन. आफ्टर दॅट बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव टू मेक ए टू वन, ए थ्री वन, ए फोर वन. ए फोर आहे, फोर वन इज इक्वल टू झिरो घेऊ आपण. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स घेऊ, फोर टू वन, फाईव्ह मायनस वन, थ्री टू वन, फोर. हा, पहिली स्टेप सांगा मला, काय करणार? रो ट्रान्सफॉर्मेशन, फाईव्ह मायनस फोर, आर वन मायनस आर टू मायनस आर वन, आर टू मायनस आर वन. ओके, अजून काय बघायचं व्यवस्थित, लगेच नाही ट्रान्स. इथं इथं बघितलं तुम्ही फाईव्ह, इथं फोर, ते सोपा असू शकतो. अजून कोणता बघा, इथं वन आहे. आता इथे तुम्हाला तुमचं लॉजिक डेव्हलप होईल, काय लॉजिक डेव्हलप होईल बघा लागेल ना तुम्हाला पूर्ण. ते लगेच तुम्ही एक स्टेप बघितली म्हणून नाही, तुम्हाला ऑलवेज चेक करावं लागतील. हा, पण तुम्ही हे पण बरोबर आहे, तुम्ही आर टू मायनस आर वन केलं काय प्रॉब्लेम नाही, आन्सर येणार 100%, काय प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही याच्यापेक्षा आता मायनस करताना तुम्हाला इथं पण मायनस करावं लागेल, हे मायनस करावं लागेल. ते सिम्पल वे, इथे एक वन आहे
या ठिकाणी एक वन आहे, इथे एक वन आहे, यांना आणायचा प्रयत्न करा ना. काय होईल कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला, ताप कमी होईल कॅल्क्युलेशन, दुसरं काही नाही. तुम्हाला जे आता तुम्ही पहिल्यांदा लगेच दिसलो तुम्हाला 5 4, ओके नो प्रॉब्लेम. पण इकडे पण चेक करायचं परत कुठे वन आहे का. आपण आता इथं हे वन वन नसतं तर इथं मायनस वन आहेच पुढं, त्याला आपण वन केलं असतं. मायनस वन ला पण करता येतं वन बाय मल्टिप्लाय बाय मायनस वन, मग हा पण येऊ शकतो ना पॉसिबिलिटी. मग एक्झाम्पल फर्स्ट चेक करायचं, वन कुठं दिसतंय का बघायचं ह्या पूर्ण एक्झाम्पलमध्ये. वन नसेल मायनस वन चेक करा, मायनस वन नसेल मग काय करायचं, कुठं सबट्रॅक्शन करून वन आणता येते का बघायचं. आता इथं 5 - 4 केलं तरी वन आलं असतं, 4 - 3 केलं असतं तरी वन आलं असतं. आता ह्या 2 मधून या 1 ने ह्या 2 ला मायनस केलं असतं तरी तो 1 आलं असतं. भरपूर पॉसिबिलिटीज आहेत. बेस्ट वे काय होणार बघा, C1 आपण रिप्लेस करूया. C1 जर नसता रिप्लेस करता येत तर मग आपण काय केलं असतं माहितीये का, ह्या रो ला वरती घेतला असं त्याला परत इकडे ट्रान्सफर केलं असतं. आता इथं बाय युझिंग आन्सर मध्ये कसं करणार, बाय युझिंग C1 C3 जे आता पहिलं घेतो ना आपण ह्याच्यावरती अप्लाय करत असतो. आता मी बाय युझिंग लिहिलं नंतर हे लिहायची पण गरज नाही, डायरेक्ट स्टेप केली तरी चालते. आता काय करायचं, इक्विव्हॅलंट करायचा. कधी पण पुढे गेले सॉल्व्ह करताना इक्विव्हॅलंट हा शब्द युज करायचा. इक्विव्हॅलंट का करायचं, कारण आपण चेंज करतोय ना म्हणून इक्विव्हॅलंट करायचं, नॉट इक्वल टू करायचं, इक्विव्हॅलंट करायचं. इक्विव्हॅलंट इज नथिंग बट इक्वलच ऑल्सो, इक्विव्हॅलंट करायचं. ओके तर ट्रान्सपोर्ट करा जे आपण रूल युज केलाय म्हणजे C1 वरती अप्लाय करतो, तर C1 घ्यायचं 4, परत काय करणार आपण 2 - 1 1. आता काय करणार, 4 5 2 आहे तिकडे जाऊ द्या, 4 5 2 5. आता नेक्स्ट 1 आला, A11 इज इक्वल टू आपण 1 आणलं. ओके आता काय करायला गेलो, R2 - 3 R1, हा 0 करायचा आहे, हा 0 करायचा. कसा 0 करता येईल, मग तुमच्याकडे 3 एक आहे आणि तुमच्याकडे काय 1 एक आहे, मग ह्या 1 ला कशाने मल्टिप्लाय करायला गेलो, -3 ने मल्टिप्लाय करायला गेलो हे 0 करायसाठी. सिंपल आहे, ही व्हॅल्यू आपल्याला 0 करायची. कसे 0 करता येईल, मग -3 असेल तर 0 होणार नाही, मल्टिपलला 0 नाही घ्यायचा. मल्टिपल तुम्ही 0 ने मल्टिप्लाय नाही करू शकत, आता तुम्ही 0 ने मल्टिप्लाय करून पूर्ण मॅट्रिक्स 0 आणचाल, तसं नका करू. तर काय करणार आता, हा आपल्याला 3 0 करायचा आहे, हा 4 0 करायचा आहे. कसं करता येईल, आपल्याकडे 1 आहे ना, ती त्याच व्हॅल्यू मल्टिप्लाय करा. काय करणार बघा, R2 - 3 R1 कॉमा R3 - 4 R1 झालं. R2 - 3 R1 R3 - 4 R1 म्हणजे ही जी व्हॅल्यू ना ह्यानं मल्टिप्लाय करायचं, जर प्लस असेल तर मायनस ने मल्टिप्लाय करा, मायनस असेल तर प्लस ने मल्टिप्लाय करून ऍडिशन करा. मायनस असेल तर सॉरी, दोन्ही व्हॅल्यू प्लस असतील तर मायनस करा, दोन्ही व्हॅल्यू एक मायनस आहे एक प्लस आहे तर काय करायचं, प्लस करायचं, ऑटोमॅटिक मायनस होऊन जाईल. इक्विव्हॅलन्स टू सांगतो, 1 2 4 फर्स्ट रो काय असणार ऍज इट इज असणार आहे, त्यात काय चेंज नाही होणार. सेकंड मध्ये चेंज होऊन जाणार, कारण हाय 0 होईल आणि खाली पण 0 होईल, कारण हे कॅल्क्युलेशन करत बसू नका, कारण आपण ते 0 येण्यासाठी तर हे घेतलेलं आहे कंडिशन. हे कंडिशन इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ऑपरेशन, याला आपण ऑपरेशन म्हणतो. बघा मी एका वेळेस रोज युज केलंय, R3 - 3 R1 ओके सॉरी 4 R1 आहे, 4 करा सिम्प्लिफिकेशन. बघा R2 - 3 R1 R2 - 3 R1 इथं -1 आहे, या -3 ने ह्या 2 ला मल्टिप्लाय करावं लागेल ना. म्हणजे बघा -1 - 3 इन ब्रॅकेट R1 ची व्हॅल्यू किती आहे 2, हे सिम्प्लिफाय करावं लागतं. येत नसेल तर असं लिहून घ्या आणि सिम्प्लिफाय करा जर जमत नसेल कॅल्क्युलेशन. -3 × 2 काय येते, -6 - 1 काय येते, -7. मी काय सांगितलं बघा, ही आपल्याला प्रत्येक ह्याच्यावरती अप्लाय करावं लागतं. आता R2 ची व्हॅल्यू तुमची किती आहे, -1 आहे, -3 R1 ची व्हॅल्यू किती आहे 2, ह्याच्यात पुट करा आणि सॉल्व्ह करा. आता इथे बघा 5 - 3 R1 5 - R3 3 R1 म्हणजे काय येणार, -12 प्लस 5 - 12 किती येतो, -7. ओके त्यानंतर नेक्स्ट
लास्ट क्या आर थ्री माइनस फोर आर वन, आर थ्री किती वन है, माइनस फोर आर वन किती येते हो माइनस सेवन, करेक्ट बरोबर ना, यस वन माइनस फोर इन ब्रैकेट टू, नेक्स्ट टू माइनस फोर आर वन, टू माइनस फोर आर वन ची वैल्यू काय ते फोर, फोर इंटू फोर काय ते सिक्सटीन, सिक्सटीन माइनस टू काय ते फोरटीन, माइनस फोरटीन आता काय करणार पुढं, हा पुढची स्टेप काय करणार, मायनस सेवन ला झिरो आणायचं, मायनस सेवन ला झिरो आणायचं का टू ला झिरो आणायचं, वन 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 आणायचं, टू ला झिरो, पहिला बघा हा वन आला की आपण खाली जातोय, परत हे झिरो झाले की आपण इकडे जातोय, आता तुम्हाला ते लगेच म्हणाल काय म्हणतो आपण ते लालच वगैरे आल्यासारखे होते बघा, मायनस सेवन मायनस सेवन, तर मायनस सेवन आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट झिरो करता येते लगेच, येतं त्यावेळेनं जायचंच नाही, इथं बघायचं नाही व्हॅल्यू काय, काय करायचं आपला रूल युज करायचा, पहिला वन इथं आणलं त्यानंतर हे दोन झिरो आणले, ओके आता हे बघायचं हे झिरो झाले तर आपल्याला इकडचे झिरो करायचे, तर हे बघा हे खालचं बघत बसू नका काय करायचं ते, कारण तुम्ही इकडे बघत बसला की तुम्हाला कन्फ्युज होणार, मग आयला इथेच सॉरी इथेच आपला आन्सर मिळतंय म्हणणार, तिथे काय गरज आहे मग हे करायचे, कॅल्क्युलेशन वर करत बसायची काय गरज आहे म्हणणार, स्टेप बाय स्टेप जायची काय गरज आहे, तर काय होणार आहे मग ते कॉम्प्लिकेटेड होते हो जाते एक्झाम्पल, पुढे सॉल्व झिरो आणायला वगैरे प्रॉब्लेम येतो, तर तसं न काय करता काय करायचं, हा वन आणला हा झिरो, आता हा वन युज करून हे दोन्ही झिरो करा, कसं करता येईल बघा, हे टू झिरो करायचं हा फोर झिरो करायचं, काय करता येईल, सी टू मायनस टू सी वन, आणि दुसरं काय घेता येईल, सी थ्री मायनस टू सी वन सॉरी फोर सी वन, बरोबर आहे का, हॅलो येस सर, सी थ्री मायनस फोर सी वन, फोर टाइम होत फास्ट सॉल्व्ह करा जरा, हे बाकी तुम्ही लिहून घेतले ना सर्व, येस सर, ओके इक्विव्हॅलन्स टू आर टू मायनस थ्री आर वन, आर थ्री मायनस फोर आर वन, करा वन झिरो 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 मायनस सेवन मायनस सेवन झिरो मायनस सेवन मायनस फोर्टीन, ओके आता हे झिरो झिरो झाले, आता आपली तो वन आणायचं, कसं वन आणता येईल, आपल्याला ए टू वन झिरो वन आणायचं, कसं आणता येईल वन इथं, आता ऍडिशन सबट्रॅक्शन करून येतोय का इथं वन, ऍडिशन सबट्रॅक्शन काय करून येतोय का, डिवाइड करा, कशाला डिवाइड करताय, आर वन आर टू डिवाइड करताय, सी टू आर टू वरती डिवाइड, आर टू वरती अप्लाय करा, काय अप्लाय करणार आहे, वन अपॉन मायनस सेवन इंटू आर टू, बघा समजलं का, आर टू वरती अप्लाय करतोय मायनस वन अपॉन मायनस सेवन आर टू, आणि आपण आर थ्री पण युज करूया कारण सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल, काय सोपं झालं, इथं पण तेच रूल युज करा, काय युज करा, कारण पुढे आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जाईल म्हणून युज करा, वन झिरो झिरो टू इथं सॉरी झिरो आहे झिरो मायनस सेवन इथं काय होणार, वन वन झिरो इथं काय येते, वन येत आहे आणि इथं काय येणार आहे टू, कारण मायनस सेवन डिवाइड करा, आता इथं वन झालं त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार, पुढची स्टेप सांगा मला काय असणार, ते वन झिरो 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 झालं, आता इथं वन आणलं आपण बाय काय केलं, आपण डिवाइड केली व्हॅल्यू, ओके आता नेक्स्ट काय करायचं, या वन ला झिरो करायचं बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन, ते बाकी काय ते बघत बसायचं नाही, आपला रूल आहे तो युज करायचं, कोणता रूल आहे, आर थ्री मायनस आर टू डायरेक्ट होईल ना, कारण वन आहे म्हणलं आर थ्री मायनस आर टू करा, आपला वन झिरो झिरो वन वन सॉरी झिरो वन वन त्यामुळे झिरो झिरो होईल, ओके टू मायनस वन ची व्हॅल्यू काय ते वन, बरोबर ना, टू मायनस वन ची व्हॅल्यू आली वन, आता झालं त्यानंतर नेक्स्ट काय करायचं, आपल्याला हे वन झिरो आणायचं बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, कसं घेता येईल, सी थ्री मायनस सी टू
सी थ्री मैनस सी टू इक्विवेलेंस टू का वन जीरो 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 वन जीरो 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 वन का आला वहा को आला आई थ्री आला ओके ठीक है समझला काय करायचं हा वन आणला आपण इथं वन आणला या वन चा यूज करून हे झिरो आणले त्यानंतर या वन चा यूज करून हे दोन झिरो आणले ओके त्यानंतर आपण इथं काय केलं ए टू टू ला वन आणायचं हा हा वन आणला हा वन आणला की हे झिरो करायचे त्यानंतर वन आणला की हे झिरो आणि हे झिरो करत जायचं ते ऑटोमॅटिक वन आलं त्यामुळे पुढे आपली जायची गरज पडलेली नाही ओके स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा आणि नंतर हे नोट्स काढून ठेवा कारण टाइम झालेला आहे ऑलरेडी आणि एक दोन एक्झाम्पल घ्या प्रॅक्टिस साठी सर ती स्लाइड दाखवा ना ओके मी अपलोड करतो व्हिडिओ ते बघा वाटलंस काय प्रॉब्लेम आला तर छोटे वन नका घेऊ एक्झाम्पल घ्या एकच बाद झाला एकच घ्या